पुढची बातमी येते पुण्यामधनं. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केलेलं भीक मांगो आंदोलन आहे. प्रकाश जावडेकर यांनी काही दिवसांपूर्वीच एक विधान केलेलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की शाळांच्या मदतीसाठी कटोरा घेऊन सरकारकडे येऊ नये तर माजी विद्यार्थ्यांकडे मदत मागावी अशा आशयाचं ते वक्तव्य होतं. आणि त्याच्या विरोधात आता राष्ट्रवादी आक्रमक झाली. पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर भीक मांगो आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या वेळी जमा झालेली रक्कम जावडेकरांना पुण्यात आल्यावर देण्यात येणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील जावडेकरांची फिरकी घेणारे फलक शहरामध्ये ठिकठिकाणी लावले. अजिबात